आता आपण हे दोन्ही मासे सगळे स्वच्छ करून घेतलेले आहेत. हा कटारना मासा आहे, हा तामीर मासा आहे. आणि हे जे साहित्य मी तुम्हाला आता दाखवते ते दोन्ही ते साहित्य दोन्ही माशाच्या साठी आहे. हा आपण नारळ किसून घेतलेला आहे, अख्खा नारळ एक घेतलेला आहे. थोडासा मोठ्या साईजचा नारळ आहे हा. हे मीठ आहे, हळद आहे, चिंचेचा कोळ आहे, लसणाचे दोन गड्डे आहेत, तीन मिरच्या आहेत, आलं आहे एक 1.5 इंच आणि कोथिंबीर. कोथिंबीर जास्त घ्यायची नाही तर त्याचा रंग हिरवा होतो, त्यामुळे थोडीशीच कोथिंबीर घ्यायची. आता आपण याचा सगळ्याचा मसाला करून पुढची प्रोसेस आपण दाखवते. आता हे बघा, आपण याला मीठ आणि हळद लावणार आहे. हे बघा तुम्ही, हळद घालतोय आम्ही दोन्ही माशाला. आम्ही तुम्हाला दोन्हीचे प्रोसेस दाखवते, प्रोसेस साधारण सेमच आहे. आता मीठ घालतोय आपण, आपल्या अंदाजाने मीठ घालायचं. आता बघा, आपण हे मिक्स करून घेतोय. आज आम्ही इस्लामपूरला आहे, त्यामुळे आमच्या सुनबाई स्नेहल आणि वैशाली माझी धाकटी जाऊ, आम्ही सगळे मिळून ते करतोय. आणि हा सगळा मासा स्वच्छ केला आहे माझ्या धीरांनी, प्रफुल्लनी. आणि आमच्याकडे लेडीजना तर मासा स्वच्छ करायला येत नाही, त्यामुळे आमचे प्रफुल्ल काकाच नेहमी करतात सगळं स्वच्छ वगैरे. आता हा बघा, हा दुसरा मासा आहे तांबीर, ज्याचा आपण आता हे फ्राय करणार आहोत. ॲक्च्युली याचा रस्सा पण आपण करतो आणि फ्राय पण करतो. नदीचा मासा जो असतो तो आणल्यानंतर लगेचच आपण तो तयार करायचा असतो, म्हणजे कुक करायचा असतो, म्हणजे शिजवायचा असतो. तो जास्त वेळ बाहेर असा ठेवायचा नाही, नाहीतर तो लवकर खराब होतो. आपण हा मॅरिनेट करून घेतलेला आहे मासा, दोन्ही पण मासे तुम्ही बघा. आणि आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया. आता तुम्ही बघा, आपला मसाला हा वाटून झालेला आहे. याच्यामध्ये खूप बारीक मसाला, गंधासारखा बारीक व्हायला पाहिजे, नाहीतर मग ते बरोबर होत नाही त्याचा रस्सा आणि सुकं. आणि आम्ही मगाशी तुम्हाला ही चटणी दाखवायची राहिली, साधारण एवढी बाउल भरून चटणी आपण घालणार आहोत दोन्ही माशाला मिळून. तुमची तिखट कशी आहे, चटणी म्हणजे कांदा लसूण मसाला जो असतो तो, तुमचा कसा तिखट आहे त्या प्रमाणात तुम्ही घाला. आमचा जसा आहे त्या प्रमाणात आम्ही हे साधारण एक बाउल पूर्ण भरून घेतलंय. आता आपण हे सगळं याला लावणार आहोत, तर ती प्रोसेस तुम्ही बघा. आता हे बघा तुम्ही, आता आम्ही मसाला घालतोय त्याच्यावरती, आत्ता जो आपण बारीक करून घेतलाय तो असं सगळीकडे लावून घ्यायचा तो. आणि त्याच्यावर आता आपण हे आपलं कांदा लसूण मसाला जो आहे, आम्ही त्याला चटणी म्हणतो, ते आपण घालतोय त्याच्यावरती. तुम्हाला जसं तिखट आवडतं, जसं तुमच्या घरामध्ये तिखट खातात त्या प्रमाणात तुम्ही ते घालू शकता. आता चिंचेचा कोळ घालतोय आपण, बघा तुम्ही. तुम्हाला माहिती आहे कुठल्याही माशाला चिंचेचा कोळ हा एक महत्त्वाचा पदार्थ असतो, घटक असतो जो आपण घालतो. आणि आता आपण ते सगळं त्या सगळ्या माशाच्या पीसेसना लावून घेणार आहोत. आणि मग मॅरिनेट, इथे मॅरिनेट फार करायची काही गरज नाही आहे. जेव्हा ते तुम्ही लावून घेतलं तर आणि लगेचच फोडणी टाकलं तरी चालतं, त्याच्यामध्ये काही नाही. पण जास्त वेळ मासा बाहेर ठेवू नका, इमिजिएटली करा नदीचा मासा. असे सगळे पीसेसना लावून घ्यायचं ते. आणि याचा आपण रस्सा पण करतो आणि आपण त्याचं फ्राय पण करतो. ह्या माशाचं दोन्ही आपण करू शकतो. आता तुम्ही बघा, आम्ही सगळ्या त्या पीसेसना हे छानपैकी लावून घेतलेलं आहे, मसाला आणि चटणी अशा पद्धतीने लावून घ्यायचं. आणि आता आपण तो दुसरा जो मासा आहे त्याला आपण लावून घेणार आहोत. आता हा कटारना मासाला आपण लावतोय, बघा तुम्ही. मसाला लावून घेतोय आपण आधी. आता बघा, हे सगळं पूर्ण लावून झालेलं आहे.
आणि आता आपण पुढच्या प्रोसेसकडे वळायचं. आता आपण पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण तेल घालतोय आणि ते तेल तापेस्तोवर आपण आता इकडे लसूण आपण जो घेतला होता त्यातल्या एक चार पाकळ्या आपण ठेवलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता इकडे. तो आपण थोडासा चेचून त्याला फोडणीला म्हणून घालणार आहोत. तर हे बघा, हा लोखंडी खलबत्ता आहे, खूप जुना आहे आणि आता असे खलबत्ते मिळत नाहीत. बघा किती पटकन लसूण बारीक झाला ते. आणि आता आपण त्याला फोडणीला घालणार आहोत लसूण. थोडंसं टाकून बघायचा की तापलंय का तेल, म्हणजे मग आपल्याला साधारण अंदाज येतो तेल तापलं किंवा नाही ते. तापलं बघा तेल, आता आपण ते घालणार आहोत. तेव्हा लसूण घालायचा पहिला. आता बघा आपण मासे घालून घ्यायचे त्याच्यामध्ये. या माशाच्या कालवण्याला तेल थोडंसं जास्त घालायचं, म्हणजे कुठल्याही नॉनव्हेजला आपण तेल जनरली जास्तच घालतो आणि ह्याला पण जास्त घालायचं, म्हणजे त्याला छान तवंग येतो. बघा तुम्ही आता आपण हे घातलेलं आहे. आणि आता आपण ते हलवणार आहोत चांगलं. ही आमच्या सासूबाईंची प्रोसेस आहे. आमच्या सासूबाई कोकणातल्या असल्यामुळे खूप छान करायच्या मासे सगळे, तर आम्ही त्यांच्याकडून शिकलो आहे. आता तुम्ही बघा या माशाला कसं तेल सुटलंय. बघा बघा, तुम्हाला दिसतंय खाली तेल, तसं तेल सुटतं ते माशाला. आणि ह्या माशाला पाणी गरम घालायचं नाही, गार पाणी घालायचं रश्याला. आता आपण पाणी घालतोय आणि रश्याला पाणी घालताना गार पाणी घालायचं हे लक्षात ठेवा. आपण बाकी सगळ्याला गरम पाणी घालतो पण नदीच्या माशाचा रस्सा जेव्हा करतो तेव्हा त्याला गार पाणी घालायचं. आता बघा तुम्ही त्याला छान कट आलेला आहे आणि आता हा रश्याला छान उकळी येईस्तोवर आपण ते वाट बघायची. आता तुम्ही आता बघू शकता याला उकळी आलेली आहे. हा मासा उकळी आल्यानंतर इमिजिएटली बंद करायचा असतो, कारण तो खूप शिजला की सगळा विरघळतो मासा, त्यामुळे थोडाच शिजवायचा, तो जास्त शिजवायचा नाही. आता ही उकळी आली आहे तर आता आपण हे गॅस बंद करणार आणि झाकून ठेवणार आणि सर्व्ह करणार. तुम्ही बघू शकता आम्ही आता गॅस बंद केलेला आहे आणि तवंग किती सुंदर आला आहे बघा तुम्ही. आता आपण मासा तळून घेणार आहोत. तांबीर मासा आहे हा, तो तळायला टाकणार आहोत. आता आपण तेल ठेवलंय, तेल आता थोडासा गॅस मोठा करून तेल तापवून घ्या आणि मग याला रव्यामध्ये हे बघा हे असं करून घ्यायचं, रव्यात घोळायचं तो मासा आणि मग तो आपण तापलेल्या तेलामध्ये घालायचा. पण रवा टाकून घेतलाय ते बघा, तापलेलं आहे तेल. आता शॅलो फ्राय करायचं आहे बरं का. हां, भजीसारखा तळायचं नाही, पण तेल जरा भरपूर घालायचं. आणि ॲक्च्युली माशाला पण तेल असतं, नदीच्या माशाला सुद्धा ते पण सुटतं तेल. हे बघा आता आपण असे सगळे पीसेस तळून घेणार आहोत. त्याच्यावर आता आपण झाकण टाकायचं. हे बघा आता 5 मिनटं झालेली आहेत. आता बघा तुम्ही तो चांगला आपोआप शिजलेला आहे छानपैकी. आणि मीडियम फ्लेमवर करायचं बरं का हे सगळं. हा एक गॅस मोठा करायचा नाही, मीडियम फ्लेम. बघा मागच्या बाजूने तळलेला आहे तो छान. आता आपण दुसरी बाजू पण हे करतो आणि जेव्हा आपण नेक्स्ट दुसरी बाजू टाकतोय तेव्हा त्याला झाकण घालायचं नाही. आता तुम्ही पाहू शकता की आपला रस्सा तयार आहे आणि मासा ही तयार आहे. हा तांबीर मासा आहे जो तळलेला आहे आणि रस्सा आहे तो कटारना. रस्सा जो आहे तो कटारना आहे आणि तळलेला मासा आहे तो तांबीर मासा आहे. दोन्ही मासे नदीचे आहेत. तुम्ही बघा करा आणि आम्हाला सांगा कसा झालाय तो.